हेलो स्टूडेंट्स, अपन स्टॅटिक फ्रिक्शनचे काल काही प्रॉब्लेम्स पाहिले आहे ना, थोडेसे चांगले प्रॉब्लेम्स होते ते, त्यालाच थोडंसं पुढे कंटिन्यू करूयात. अजून थोडेसे चांगले प्रॉब्लेम्स काय असतात स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये ते पाहूयात. बघा, मी एक सिच्युएशन देतो तुम्हाला. पहा, एक आपल्याकडे इन्क्लाइंड सर्फेस आहे, त्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा थीटा आहे. ओके, त्याच्यावरती आपण एम मास ठेवलेला आहे. ऑलराईट, द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो म्यू एस आहे. ओके, अशा टाईपचे प्रश्न आपण पाहिलेत. पण इथे एक ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे? तुम्ही एक फोर्स लावलेला आहे याच्यावरती एफ, जो की हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल आहे, फोर्स एफ इज हॉरिझॉन्टल. बरं का? कशासाठी सॉल्व्ह करायचं आता? बघा, आता प्रश्न देतोय मी, फाइंड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फोर्स एफ सच दॅट द ऑब्जेक्ट जस्ट स्टार्ट टू स्लाइड अप द इनक्लाइन. हा जस्ट वर स्लाइड व्हायला सुरू होईल अशा पद्धतीने तुम्ही हा मिनिमम फोर्स सांगा. ओके, आपल्याला माहिती आहे आता जस्ट स्टार्ट टू स्लाइड म्हटल्यानंतर आपण काय घेतो, ह्याचा ॲक्झलरेशन हा वर कुठं जायला पाहिजे हा असा घेतो आपण, राईट? पण याचा ॲक्झलरेशन आपण झिरो घेतो, कारण जस्ट स्टार्ट टू स्लाइड म्हणलंय. देर इज अनदर पार्ट हिअर की अशा केसेसमध्ये जस्ट स्टार्ट टू स्लाइड म्हणजे तुम्ही स्टॅटिकवरून कायनेटिकमध्ये आता प्रोग्रेस करत आहात. म्हणजे तुम्ही त्या ग्राफमध्ये, काल जसं आपण सांगितलं हा ग्राफ आपला जो होता, या ग्राफमध्ये तुम्ही परत इथं आलेले असतात, कारण स्टॅटिक ते कायनेटिक जात आहे तुम्ही. हा पॉइंट कोणता असतो? तर लिमिटिंग फ्रिक्शनचा. म्हणजे खाली फ्रिक्शन लागणार आहे, राईट? तुम्ही वर स्लाइड करण्याचा प्रयत्न करताय, तर फ्रिक्शनल फोर्स इथं खाली लागणार होता. हा फ्रिक्शनल फोर्स किती लागला पाहिजे? तर तो लिमिटिंग म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यूचा लागला पाहिजे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आफ्टर रीडिंग दॅट पार्ट. ठीक आहे, तर आपण काय करूयात आता? खाली आन्सरला सुरू करूयात आणि त्याची एफ बी डी काढून घेऊयात. बघा, हे असं झालं, हा तुमचा ऑब्जेक्ट इथं ठेवलेला आहे आपण. ठीक आहे, हे मास एम आहे. तर याच्यावरती इथं लागणारा फोर्स आपण लिहितोय फ्रिक्शनल फोर्स, पण तो मॅक्सिमम वाला आहे. ओके, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स सोबत एम जीचा कॉम्पोनंट पण आहे, एम जी साईन थीटा, राईट? तुम्ही अप्लाय केलेला फोर्स जो आहे हा एफ असा हॉरिझॉन्टल आहे, बरं का? ऑलराईट, ठीक आहे. एम जीचा कॉस इकडं असणार आहे, आता तुम्ही अप्लाय केलेला जो फोर्स आहे, सॉरी त्याच्या अगोदर मी अजून एक फोर्स लिहितोय, सॉरी, नॉर्मल कॉन्टॅक्ट, हेही महत्त्वाचं आहे, राईट? आता तुम्ही अप्लाय केलेला जो फोर्स आहे ना तो असा आहे, असा. पण आपल्याला तर वर जायचं होतं ना, म्हणजे या एफचा एक कॉम्पोनंट घ्यावा लागेल. तो मी इथं रेडमध्ये दाखवतोय. बघा, हा अँगल, हा एफ फोर्स हॉरिझॉन्टल आहे आणि हा अँगल थीटा आहे ना, तर या एफचा इकडचा जो कॉम्पोनंट येईल तो येईल एफ कॉस थीटा. बघा, एक कॉम्पोनंट जर इकडं आला तर दुसरा कॉम्पोनंट इकडं काढावा लागेल ना एफचा, त्याला 90 डिग्री, म्हणजे हा येईल एफ साईन थीटा. हे झाले तुमचे एफचे दोन कॉम्पोनंट, राईट? हे झाले एफचे दोन कॉम्पोनंट. आता आपण हा एफ काढून टाकू म्हणजे कन्फ्युजन नाही राहणार. ओके, फोर्सेस कसे आहेत बघा. एफ कॉस थीटा त्याला
वर नेण्यासाठी मदत करतो आहे. एम जी साईन थीटा आणि फ्रिक्शन त्याला अपोज करत आहेत. नॉर्मल इकडं आहे आणि नॉर्मलच्या अपोजिट हे दोन फोर्सेस आहेत, एम जी कॉस थीटा आणि एफ साईन थीटा. हा प्रश्न का बरं चांगला आहे, वेट अ मिनिट, अरे आय थिंक हे निघून गेलेलं आहे. ठीक आहे, थिंक हे निघून गेलेलं आहे. मला परत इथं डायग्राम काढावी लागेल इथं, वेट अ मिनिट, क्विकली लेट मी ड्रॉ द डायग्राम परत एकदा. ठीक आहे, हे असं थीटा अँगल होता इथं, राईट, हा आपला ऑब्जेक्ट होता. कसे कसे फोर्सेस होते बघा, रेडमध्ये आपण फोर्सेस दाखवूयात सगळे. इकडं होता आपला एम जी साईन थीटा, सोबत इकडं होता फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शनचं मॅक्सिमम होता इकडं. त्यानंतर इकडं कोण होता, एफचा कॉस थीटा, एफचा साईन थीटा होता इकडं. त्यानंतर एम जीचा कॉम्पोनंट होता एम जी कॉस थीटा, आणि मग इकडं होता नॉर्मल. अशा टाईपचे फोर्स होते, राईट. नाव ह्या डायरेक्शनमध्ये चेक करा, ह्या डायरेक्शनमध्ये हा ब्लॉक मध्ये पण जात नाही आहे, वर पण जात नाही आहे, ना, म्हणजे या डायरेक्शनमध्ये तो असा मूव्ह होतोय, परपेंडिक्युलर मूव्ह होतोय ना या नॉर्मलला, म्हणजे या फोर्सेसनी एकमेकाला बॅलन्स केलं पाहिजे. म्हणून मी इथं काय लिहितोय बघा, कसं लिहितोय बघा, इन डायरेक्शन परपेंडिक्युलर टू सरफेस, सरफेसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये या फोर्सनी या दोघांना बॅलन्स केलं पाहिजे. म्हणजे नॉर्मल फोर्स कुणाच्या बरोबर येतो, तर एम जी कॉस थीटा प्लस एफ साईन थीटा. हे क्वेश्चन नंबर वन झालं. हे का बरं अगोदर काढून घेतोय मी, कारण आपल्याला फ्रिक्शनमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू टाकायची आहे. मॅक्सिमम फ्रिक्शन म्हणजे किती, म्युएस इंटू एन, राईट. जर तुम्ही हे अगोदर नाही ना काढून घेतला, तर आपल्या नेहमीच्या सवयीनं तुम्ही काय केलं असतात, नॉर्मलला फक्त एम जी कॉस थीटा लिहिलं असतात आणि तिथं चुकलं असतं. सी आता नॉर्मलला फक्त एम जी कॉस थीटाला बॅलन्स नाही आहे करायचं, त्यासोबत एफचा पण साईन थीटा कॉम्पोनंट येतो, कारण तुम्ही त्या पद्धतीनं त्याला हॉरिझॉन्टली पुश करत आहे. तर तुमच्या हॉरिझॉन्टल पुशचा एक कॉम्पोनंट त्याचं नॉर्मल पण वाढवतो. हा पॉईंट सगळ्यात इथं महत्त्वाचा आहे. फक्त या पॉईंटसाठी हा प्रश्न आपण देत असतो की नॉर्मल प्रत्येक वेळेला एम जी कॉस थीटा असा असावं जरुरी नाही आहे. ठीक आहे, तर हा पार्ट इथं झाला. आता आपण पॅरलल डायरेक्शनमध्ये कॉम्पोनंट म्हणजे इक्वेशन बनवूयात. इनडायरेक्शन पॅरलल टू सरफेस. ठीक आहे, बघा इथं काय लिहिता येईल आपल्याला. मग एफ कॉस थीटा शुड बॅलन्स दीज टू. बॅलन्स म्हणजे ऍक्च्युली तो इकडं मूव्ह होतोय पण झिरो ऍक्झलरेशननी. तर मी इथे लिहितो अगोदर, एफ कॉस थीटा मायनस एम जी साईन थीटा मायनस एफ एस मॅक्स शुड बी इक्वल टू एम ए, पण ऍक्झलरेशन झिरो आहे म्हणून हे झालं झिरो. देअरफोर एफ कॉस थीटा शुड बी इक्वल टू एम जी साईन थीटा इज इक्वल टू सॉरी एम, हे दोन्ही तिकडे टाकतोय मी, इक्वल टू येणार, इथं प्लस येणार, एफ एस मॅक्सच्या जागी मी लिहितोय म्युएस इंटू एन. आता म्युएस इंटू एनच्या जागी आपल्याला हे टाकायचं आहे, तर काय राहील बघा, एफ कॉस थीटा इज इक्वल टू एम जी साईन थीटा प्लस म्युएस इन ब्रॅकेट एनच्या जागी हे पूर्ण काही एम जी कॉस थीटा प्लस एफ साईन थीटा. बघा बरोबर आलं का माझं, हे असं लिहिलेलं आहे. आता आपल्याला एफची व्हॅल्यू काढायची आहे, राईट. आता आपल्याला एफची व्हॅल्यू काढायची आहे, तर त्यासाठी आपण काय करतो, इथं खाली लिहून घेतोय. हा आपण इथं लिहितोय बघा, ह्या इक्वेशनमध्ये जे एफ वाले टर्म्स आहेत ते सगळे एका बाजूला करूयात. एफ कॉस थीटा लिहिला, त्यानंतर म्यू एस इंटू एफ साईन थीटा लेफ्ट साईडला आणा,
म्यू एस इंटू एफ साइन थीटा इज इक्वल टू राइट हैंड साइड लगाए राहिल एम जी साइन थीटा प्लस म्यू एस एम जी कॉस थीटा. समझते का बघा यावरून इथं एफ कॉमन निघेल है ना एफ कॉमन निघेल कॉस थीटा मायनस म्यू एस साइन थीटा इज इक्वल टू इथं आपण एम जी कॉमन काढू शकतो साइन थीटा प्लस म्यू एस कॉस थीटा. हे इक्वेशन आलं. आता एफला तुम्ही इकडेच ठेवा आणि फक्त हे जे आहे ते तिकडं ब्रॅकेट म्हणजे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट हा इथं डिनॉमिनेटरमध्ये निघून जाईल म्हणजे तुमचा आन्सर काय येईल एफ इज इक्वल टू एम जी साइन थीटा प्लस म्यू कॉस थीटा डिवाइड बाय कॉस थीटा मायनस म्यू साइन थीटा. दॅट शुड बी युअर आन्सर. बघा ह्या प्रश्नामध्ये पूर्ण हे पार्ट काही जास्त अवघड नाही आहे बरं का. हे पार्ट तुम्ही आरामात करू शकला असतात. महत्त्वाचा आहे फक्त हा पार्ट कारण तो तिथं जातो परत. फक्त या पार्टसाठी आपण हा प्रश्न डेव्हलप करतो ठीक आहे. तर हे विसरू नका. नॉर्मल फोर्स हा प्रत्येक वेळेला एम जी कॉस थीटा असावा असं काहीही जरुरी नाहीये. तो असा पण येऊ शकतो. ओके आता एक थोडासा वेगळा प्रश्न देतोय मी तुम्हाला. थोडासा वेगळा प्रश्न बघा इझिली होऊन जाईल तुम्हाला. ओके काल अशा टाईपचे प्रश्न केले होते आपण. परत एकदा थोडंसं रिव्हिजन टाईप करतोय आपण. आता मला सांगा हा 2 kg ऑब्जेक्ट ह्याच्यावरती ठेवलाय मी तर इथलं मॅक्सिमम फ्रिक्शन किती होऊन जाईल. म्यू एस इंटू एन विच इज म्यू एस एम जी राईट. किती होईल मग 0.2 × 20 म्हणजे 4 newton बरोबर. आणि आपण इकडचं काय करूया थोडस हा फोर्स हा ही व्हॅल्यू थोडी जास्तच झाली ह्याला आपण थोडस कमी करूयात है ना. ह्याला आपण थोडस कमी करूयात. लेट्स सपोज दॅट दिस व्हॅल्यू इज मे बी 0.8 kg है ना. ओके तर इथं येणारं मॅक्सिमम फ्रिक्शन आहे 4 newtonचं करेक्ट या सिच्युएशनसाठी. पण ह्याच्यावरती लागणारा एम जी कितीचा येतो. ह्याच्यावरती लागणारा एम जी येतो 8 newtonचा. म्हणजे हे स्टेबल राहील का. नाही राहणार. हे असं स्लाईड व्हायला सुरू होईल राईट. आपल्याला हे स्लायडिंग काही करून थांबवायचं आहे. त्यासाठी मी काय करतोय इथं एक एक्स्ट्रा मास एम टाकणार आहे मी त्या 2 kg वरती. ओके आणि क्वेश्चन काय असणार आहे. क्वेश्चन काय असणार आहे की फाइंड मिनिमम व्हॅल्यू ऑफ मास एम सच दॅट द सिस्टम रिमेन्स ॲट रेस्ट है ना. सच दॅट द सिस्टम रिमेन्स ॲट रेस्ट. ओके मग आता काय होईल. आपल्याला माहिती आहे की इकडं लागणारा एम जी किती आहे. हा एम जी येतो 8 newton. इथं वर टेन्शन पण आहे. सिस्टम रिमेन्स ॲट रेस्ट म्हटलेलं आहे म्हणजे हा रेस्टवर राहणार आहे. म्हणजे हा टेन्शन 8 newtonच्या बरोबर असला पाहिजे राईट. देअरफोर टेन्शन मस्ट बी इक्वल टू 8 newton. आता हेच टेन्शन इकडं लागणार आहे ना. म्हणजे या 8 newtonला इथल्या फ्रिक्शननं बॅलन्स केलं पाहिजे असं म्हणता येईल. म्हणून फ्रिक्शनल फोर्स शुड बी इक्वल टू 8 newton. पण आपल्याला कमीत कमी मासमध्ये हे करून दाखवायचं आहे. म्हणजे हे मास हे एकटं तर करू शकणार नव्हतं. बघा ह्या एकटाची व्हॅल्यू किती होत होती 4 newton होत होती. आपल्याला कमीत कमी एमची व्हॅल्यू किती ती शोधायची आहे. तर आपण काय करू शकतो इथं लागणारा हा जो एफ एस आहे ना ह्याला मॅक्सिमम घेऊन टाकू म्हणजे म्यू एस इंटू एन करू.
हा 8 न्यूटनला बॅलन्स केला पाहिजे. त्याच्याने काय होईल बघा, आता इथला नॉर्मल किती येणार, आता इथला नॉर्मल किती येणार, इथला नॉर्मल मी फक्त 2 × g नाही घेऊ शकत कारण त्याच्या डोक्यावर अजून एक एम आहे. तर तिथं नॉर्मल किती होईल, हे टोटल मास किती आहे, 2 + m आहे, राईट. म्हणून म्यू एसच्या जागी आपण 0.2 लिहू शकतो आणि नॉर्मलच्या जागी m + 2 × g लिहू शकतो. बघा हे एम जी आहे इफेक्टिवली, दिस नॉर्मल इज एम जी ओनली, पण एम इज नॉट जस्ट 2 kg, 2 डोक्यावर जो एम आहे त्या दोघांचं मिळून तिथं नॉर्मल बनतं. ओके किती होईल मग हे, जी ची व्हॅल्यू 10 आहे, राईट. सो 0.2 × 10 आलं 2, 2 × m + 2 = 8, क्रॉस डिवाइड होऊन इथं 4 राहील, दॅट इम्प्लाईज की एमचं मिनिमम मास तुम्ही 2 kg देणं जरुरी आहे. हा 2 kg तुम्ही देणं जरुरी आहे. ह्या 2 kg पेक्षा तुम्ही जास्त जर दिलात तर मग तर आरामातच बॅलन्स होऊन जाईल, काहीच अडचण नाही. पण कमीत कमी तुम्हाला 2 kg द्यायचं आहे. बघा हे असे कमीत कमी आणि जास्तीत जास्त जे प्रश्न असतात ना, मॅक्सिमम मिनिमम, तर तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल की आपण म्यू एस इंटू एन असाच स्टॅटिक फ्रिक्शन वापरतो, म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शनच वापरतो कारण ते मिनिमम मॅक्सिमम म्हणजे काय, तिथं जस्ट स्लायडिंग स्टार्ट व्हायचे चान्सेस आलेले असतात, त्यामुळे आपण म्यू एस इंटू एन घेऊन हे प्रश्न सॉल्व करत असतो. ओके आता अजून एक थोडा एक वेगळ्या टाईपचा प्रश्न असतो, तो मी इथं देतोय बघा तुम्हाला. बघा क्वेश्चन बघा कसा आहे अगोदर, जस्ट ट्राय टू सी द क्वेश्चन. एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे, समजा एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे, इथं ब्लॉक एम आहे मे बी 3 kg, राईट. जेव्हा आपण स्टॅटिक फ्रिक्शन सांगितलं होतं, तुम्हाला हे सांगितलं होतं की दोन ऑब्जेक्टमध्ये, दोन सरफेसेसमध्ये कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे म्यू एस असतो आणि कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन पण असतो म्यू के, करेक्ट. ह्या दोघांमध्ये आपण रिलेशन दिलं होतं. एखाद्या प्रश्नामध्ये असं होऊ शकतं की दोन व्हॅल्यू सेपरेट तुम्हाला ते देऊ शकतात. म्हणजे या सरफेससाठी दे कॅन गिव्ह यू म्यू एस किती आहे आणि म्यू के किती आहे, एकाच सरफेससाठी ह्या दोन व्हॅल्यू सेपरेट देता येतात. तर ह्यांच्यामध्ये रिलेशन सांगितलं होतं आपण, आठवतं का ते रिलेशन, म्यू एस जो असतो तो म्यू के पेक्षा जास्त असतो. ओके नाउ लेट अस कॉल दॅट म्यू एस हिअर टू बी 0.5 आणि म्यू के आपण म्हणूयात की बाबा 0.4 आहे. ओके क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन काय आहे, आपण या ब्लॉकवरती इकडं हॉरिझॉन्टल फोर्स एफ लावलेला आहे. पहिला प्रश्न काय आहे, मी इथे लिहितोय पहिला प्रश्न, फाइंड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फोर्स एफ सच दॅट द ऑब्जेक्ट जस्ट स्टार्ट टू स्लाइड. हा रेस्टवरती आहे अगोदर आणि तुम्ही हॉरिझॉन्टलमध्ये हा एफ फोर्स लावताय. तुम्हाला हा एफ फोर्सची मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे ज्यासाठी हा ऑब्जेक्ट जस्ट स्टार्ट होणार आहे स्लाइड व्हायला. तर आपल्याला माहिती आहे काय होणार आहे, आता ह्याचा आन्सर आपण कसं काढणार, है ना. तर आपण एफ बी डी काढतो, हे असा इकडं एफ फोर्स दाखवतो आपण आणि हॉरिझॉन्टलमध्ये इकडं थांबवणारं कोण आहे, तर फ्रिक्शन आहे, राईट. तर हे फ्रिक्शन इथं कोणतं घेणार तुम्ही, आता इथं तुमचं डिसिजन खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षात आलं तर तुम्हाला मग स्टॅटिक आणि कायनेटिकमधला फरक कळलाय. हा ऑब्जेक्ट रेस्टवरती होता, राईट, आणि आपण मूव करायला सुरू करतोय, है ना. म्हणजे तो अजून सुरू नाही झालेला, चालू झालेला नाही आहे चालायला, इट इज ॲट रेस्ट. स्लाईड करण्यासाठी आपल्याला ट्राय करायचं आहे, म्हणजे इथं लागणारं फ्रिक्शन हे तुम्ही स्टॅटिक लावलं पाहिजे कारण तो रेस्टवरती आहे, कारण तो रेस्टवरती आहे. आता आपल्याला ह्या एफला कमीत कमी ठेवायचं आहे आणि ह्याला चालवून बघायचं आहे. मग हा जो स्टॅटिक फ्रिक्शन इथं लागतोय त्याची कोणती व्हॅल्यू या एफनं बॅलन्स करावी म्हणजे तो जस्ट सुरू होईल. जस्ट आठवते आता हे जस्ट वर्ड आला परत,
म्हणजे तुम्ही स्टॅटिक फ्रिक्शनच्या कोणत्या व्हॅल्यूपर्यंत पोहोचलेले आहात, मॅक्सिमम व्हॅल्यूपर्यंत, ठीक आहे. म्हणून अशा केसेसमध्ये जेव्हा त्यांनी असा प्रश्न विचारतील ना, असा प्रश्न जेव्हा ते विचारतील, तेव्हा तुमचा हा जो मिनिमम फोर्स असतो ना अप्लाय करायचा, तो म्यू एस इंटू एन घ्यायचा, बरं का, म्यू के इंटू एन घेऊ नका, तो कायनेटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे, ठीक आहे. किती आली मग ही व्हॅल्यू, मिनिमम फोर्स किती आला, म्यू एस 0.5 इंटू एन आहे एम जी, विच इज 15 न्यूटनचा मिनिमम फोर्स तुम्हाला लागणार आहे, ओके. आता ह्याचा आपण बी पार्ट पाहणार आहोत. लेट अस राईट द बी पार्ट. आता बघा काय म्हणलेलं आहे इथे, जसं की वाक्य खूप महत्त्वाचे आहेत, है ना. आपण तुम्हाला काय सांगतोय प्रश्नामध्ये, दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, ओके. प्रश्न काय आहे बघा, खूप महत्त्वाचा आहे आता बी पार्ट. द ऑब्जेक्ट इज पुश्ड, द ऑब्जेक्ट इज पुश्ड टू स्टार्ट स्लाइडिंग motion and the force F continue to act on it. Find acceleration of block. बघा काय प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे हा. द ऑब्जेक्ट इज पुश्ड टू स्टार्ट द स्लाइडिंग मोशन अँड द फोर्स एफ कंटिन्यू टू ऍक्ट ऑन इट. म्हणजे काय बघा, असं घरी असतं, एखादा खूप मोठा जर एखादा टेबल असेल, हेवी टेबल असेल, एखादा लहान मुलगा त्याला असं पुश करण्याचा प्रयत्न करतो आहे ना, पुश करण्याचा प्रयत्न, पण तो हलवू शकत नाही कारण त्याच्या ताकदीच्या बाहेर आहे त्याला हलवणं, कारण तिथलं स्टॅटिक फ्रिक्शन खूप जास्त आहे, राईट. मग काय होतं, त्यांनी जर थोडासा जर धक्का, थोडासा एक लाईक जास्त पुश जर दिला, असा सडन पुश, असं एकदम थोड्या वेळासाठी, फक्त थोड्या वेळासाठी जसं एकदम झटका जर दिला, तर काय होतं, तिथला कॉन्टॅक्ट ब्रेक होतो आणि तो कायनेटिकमध्ये जातो, स्लायडिंग सुरू होतं. आणि एकदा तो कायनेटिकमध्ये गेला की कायनेटिक फ्रिक्शन लागणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शन नाही लागणार त्यावेळेस, कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी असते. म्हणजे कमी फोर्स लावून पण आपल्याला तो ऑब्जेक्ट हलवता येतो. समजतंय बघा, स्टॅटिक फ्रिक्शन असल्यामुळे काय होतं, तो हलत नव्हता, पण आपण काय केलं, खूप कमी वेळासाठी एक असं जर्क मोशन देतो त्याला कॉन्टॅक्ट लूज करण्यासाठी. एकदा कॉन्टॅक्ट लूज झाला की कमी फोर्समध्ये पण तो जाऊ शकतो, कारण तिथे कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू आता स्टॅटिकच्या मॅक्सिममपेक्षा काहीतरी कमी येईल ना. सी म्यूएस इंटू एनपेक्षा जी की लिमिटिंग फ्रिक्शन आहे, त्यापेक्षा डेफिनेटली व्हॅल्यू कायनेटिकची कमी येणार आहे, कारण त्याचा कोइफिशियंट कमी असतो. समजतंय. तर आता त्यांनी प्रश्न काय दिला आहे की ऑब्जेक्ट हा स्लाइड झाला आहे, पण तुम्ही ए पार्टमध्ये जो एफ लावला आहे ना, हा एफ जो लावला आहे ना, तो अजून पण तुम्ही कंटिन्यू लावताय, तर मग ॲक्झलरेशन सांगा किती. खूप सोपा प्रश्न आहे हा, खूप सोपा प्रश्न आहे. तर आपली एफची व्हॅल्यू किती आली होती, 15 आली होती. हा 15 न्यूटन कंटिन्यू ॲक्ट होतोय, पण आता तो स्लायडिंग मोशनमध्ये आहे. मग कायनेटिक फ्रिक्शन हे फ्रिक्शन हे कायनेटिक टाईपचं लागेल. तर आता मी तो पुढं सॉल्व करतोय. बघा 15 न्यूटन आपण अजून पण लावतोय त्याच्यावरती, तो चालायला सुरू झालेला असताना पण आपण चालू हा सुरू ठेवलेला आहे हा फ्रिक्शनल फोर्स, सॉरी आपला अप्लाइड फोर्स. आणि कायनेटिक फ्रिक्शन आता इकडे लागणार आहे. असं कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती दिली होती आपल्याला, 0.4, आणि मास आहे याचं 3 kg. तर आपण कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काढून घेऊ, म्यू के इंटू एन, म्यू के आला 0.4 आणि नॉर्मल फोर्स येणार एम जी. 12 न्यूटनचं कायनेटिक फ्रिक्शन आलं बघा. तुम्ही अप्लाय केलाय 15 न्यूटन, हा कमी आहे आता,
अप्लाइड फोर्स पेक्षा डेफिनेटली इकडे तो ऍक्सलरेट होईल. मग इक्वेशन काय बनेल, न्यूटनचा सेकंड लॉ मी लावतोय, न्यूटन्स सेकंड लॉ मी लावतोय की अप्लाइड फोर्स मायनस कायनेटिक फ्रिक्शन इज एम ए. अप्लाइड फोर्स आहे 15, कायनेटिक फ्रिक्शन आलेला आहे 12, इज इक्वल टू 3 × a. हेच 3 येतं. देअरफोर ऍक्सलरेशन आलं 1 m/s². समजते? बघा, सॉरी, ओके, समजते हे प्रश्न कसे करायचे आहेत. मोशन जेव्हा सुरू करायची असेल तुम्हाला, मोशन जेव्हा सुरू करायची असेल, यू हॅव टू टेक लिमिटिंग फ्रिक्शन आहे त्यासाठी μs × n घ्या. आणि एकदा मोशन सुरू झाली की तुम्ही कायनेटिक फ्रिक्शन घ्या, त्यासाठी μk × n घ्या. म्हणजे हा प्रश्न काय करतो, तुम्हाला टेस्ट करून पाहतोय की अरे तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी कळल्यात का, कधी μs लावायचा आहे, कधी μk लावायचा आहे. कॅन यू बिलीव, कॅन यू थिंक रॅशनली की कधी कोणता कोइफिशियंट लावायचा, हा प्रश्न ते टेस्ट करून पाहतो. ठीक आहे, ओके. अशाच टाईपचा अजून एक प्रश्न आपण ट्राय करूयात वाटलं तर, आणि मग थांबूयात आजसाठी. बघा, समजा हा 4 kg ऑब्जेक्ट आहे, इथलं μs आपण 0.4 देतोय, μk त्याच्याहून कमी म्हणजे 0.2, आणि हा f इकडे देतोय आपण हॉरिझॉन्टल. ओके, पहिला प्रश्न ए. थोडंसं लँग्वेज चेंज करतोय मी, बघा. फोर्स f इज सच दॅट द ऑब्जेक्ट जस्ट स्टार्ट टू स्लाइड. और काही लोक याला असंही, काही ऑथर्सला असं मी लिहिताना पाहिलेलं आहे, तेही मी इथं देतो. ह्याच लँग्वेजला असंही म्हटलं जातं, फोर्स एफ इज सफिशियंट is just sufficient to start sliding. Just sufficient start म्हणलं की संपला आपला विषय, है ना. आपण एका गोष्टीवरती कन्फर्म होऊन जायचं की त्यांनी लिमिटिंग फ्रिक्शन बद्दल बोलत आहेत. μs × n करून टाकायचा. आता μs ची व्हॅल्यू इथं 0.4 आहे, n च्या जागी mg किती होईल, तो 40 होणार आहे. सो 0.4 × 40 हे होणार आहे 16 N. हे आला तुमचा एफ फोर्स. बी पार्ट काय विचारताय त्याचा, आता द ऑब्जेक्ट थांबा, द ऑब्जेक्ट नको, थोडंसं वेगळं देऊयात लँग्वेज आपण, म्हणजे तुम्हाला कळेल किती व्हेरिएशन्स असू शकतात त्याच्यामध्ये. the force f continue to act when the object is sliding. Find its acceleration. आता याच्यावरती कायनेटिक फ्रिक्शन लागणार आहे, राईट. तर मग आपण डायग्राम काढून घेऊ की तुम्ही इकडे लावलात 16 N, पण इकडं होता कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू μk × n, μk आहे 0.2, नॉर्मल आहे mg म्हणजे 40, विच इज 8 N. इक्वेशन काय बनेल, पुढे लिहितोय मी,
16 minus kinetic friction is equal to ma. Kinetic friction आलो तो 8, mass आहे, 4 होता का वो mass, एकदा माग बगा, हाँ, mass 4 आहे, kinetic friction 8 आहे, F 16 आहे, okay, सगळं बरोबर आहे, equal to m into a. हे किती आलं, हे आलं 8, 8 is equal to 4 into a, acceleration बगा, 2 meter per second square. तर असे आपण दोन प्रश्न केलेले आहेत ऑलमोस्ट सेम नेचरचे आहेत हे है ना परत इथे तुम्ही हे चेक करणे जरूरी आहे की त्यांनी म्यू एस जो दिलेला आहे तो तुम्हाला वापरायचा आहे जस्ट स्लाइडिंग वाल्या सिच्युएशन साठी है ना किंवा सफिशिएंट फोर्स असे वर्ड्स ते वापरू शकतात आणि एकदा का मोशन सुरू झाली कि मग तुम्ही काय लावू शकता काइनेटिक फ्रिक्शन है ना तर जर तुम्हाला डायरेक्ट हा प्रश्न दिलेला असेल एक्सेलरेशन काढायचा है ना फाइंड एक्सेलरेशन चा जर प्रश्न त्यांनी म्हटला असेल या सिच्युएशन्स मध्ये तर आपण असे लिहू शकतो बघा आपण इथे काय लिहिलेलं आहे तुमच्या लक्षात आले का हा तुमचा कॅपिटल एफ होता राइट हे काइनेटिक होतं आणि हे एम इनटू ए होतं राइट याला मी असे लिहू शकतो का हा एफ म्हणजे कुठून आले तुमच्या लक्षात आले का हा एफ काय आहे म्यू एस इनटू एन आहे लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू होती राइट तर तुम्हाला जर थोडासा वेळ जर वाचवायचा असेल तर मे बी तुम्ही असे करू शकता हे म्यू एस इनटू एन होता तुम्ही अप्लाय केलेला फोर्स त्याची व्हॅल्यू लिमिटिंगच्या इक्वल आहे असं नाही की लिमिटिंग अप्लाय झालंय बरं का तुम्ही अप्लाय केलेला फोर्स हा लिमिटिंगच्या बरोबर आहे त्या डायरेक्शन मध्ये आणि काइनेटिक फ्रिक्शन हे म्यू के इनटू एन इक्वल टू एम ए आणि हे जर हॉरिझॉन्टल सरफेस वरती जर होणार असेल तर नॉर्मल ची व्हॅल्यू आपण एम जी लिहू शकतो राइट ह्याच्यावरून एम 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 तुमचे सगळे कॅन्सल होतील है ना ह्याच्यावरून आपल्याला पुढे काय लिहिता येईल एक्सेलरेशन जे भेटेल जर तुम्हाला एक्सेलरेशनच विचारला असेल तर मी हे फॉर्म्युला देतोय तुम्हाला म्यू एस इंटू म्यू के इंटू जी हे अशा टाईपमध्ये तुम्ही डायरेक्ट आन्सर देऊ शकता एकदा बघा बरं आपला आन्सर येईल का म्यू एस इथं मागच्या प्रश्नात पॉईंट चार दिला होता पॉईंट चार मायनस पॉईंट दोन हे झालं पॉईंट टू इंटू दहा दोन हे आलं बघा आन्सर इथं है ना तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता याचा वापर करून आपण प्रिवियस प्रश्नाचं एकदा बघूयात बरं येतं का म्यू एस मायनस म्यू के इंटू जी है ना मागच्या प्रश्नाचं बघा बरं काय होतं म्यू एस होता पॉईंट पाच मायनस पॉईंट चार म्हणजे पॉईंट वन पॉईंट वन इंटू दहा वन ॲक्झलरेशन आलं होतं का आपल्या इथं वन ॲक्झलरेशन आलं होतं बघा करेक्ट आहे समजतंय तर हे इक्वेशन मे बी तुम्ही लक्षात ठेवू शकतात बट आय ॲक्च्युली आय एम अगेन्स्ट सच फॉर्म्युले कारण हा फॉर्म्युला फक्त याच सिच्युएशनसाठी चालतो आहे ओके गॅरंटी नाही की हा प्रश्न तुम्हाला फायनलमध्ये येईल ओके तर इथं आज थांबूयात है ना उद्याचा जो आपला लेक्चर असेल त्याच्यामध्ये ब्लॉक ऑन ब्लॉक आपण सुरू करतोय जो की खूप महत्त्वाचा पार्ट असेल तो डेफिनेटली तुम्ही मिस नाही केला पाहिजे ओके